हाय फ्रेंड्स, स्वागत है तुमचं माय लाईफ ओबी मॉम लाईफ मध्ये। आणि आज आपण बनणार आहोत यम्मी अशी इडली, अगदी अशी मऊ लुसलुशीत इडली बनणार आहोत आपण। आणि ती आज कशी बनवणार आहे चला मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। तर त्याचसोबत जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर नक्की बघत रहा आणि वॉच करत रहा। तर चला आपण आता बनवूया इडली। तर इडलीसाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तांदूळ आणि दुसरं म्हणजे उडदाची डाळ। तर हे बघा, हे तांदूळ आहेत। हे तांदूळ मी काल सकाळीचंच भिजू टाकून ठेवलेले होते। तर हे दोन ग्लास तांदूळ आहेत आपले, जे रेग्युलर आपल्या घरी ग्लास असतात पाणी प्यायचे, त्या ग्लासले मी दोन ग्लास तांदूळ घेतले आहेत। आणि सोबतच हे अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतली आहे, ती मी सकाळीच काल भिजवून ठेवलेली आणि आता सायंकाळ झालेली आहे। तर सायंकाळी आज दुसरा दिवस आहे तसा, नेक्स्ट डे। तर मी काल सकाळीच भिजवून ठेवलेली ती डाळ आणि तांदूळ आणि या सायंकाळी ती मी पिसून घेतलेली आहे। रात्रभर मी तशीच ठेवली। हे बघा, हे मिश्रण आहे, रात्रभर आंबवलेलं आहे आपण याला, अतिशय सुंदर झालं असं मऊ। आणि हे मिश्रण आता आज सकाळ झाली आहे, नेक्स्ट डे। तर आज आपण याच्या इडल्या बनवणार आहोत। तर बघा, आता याच्यामध्ये मी अगदी थोडंसं, तुम्हाला आवडत असेल तुम्ही मिरचीचं वगैरे टाकू शकता, मला मात्र थोडंसं जिरं आवडतं याच्यामध्ये टाकायला। आणि बस आपल्याला याच्यामध्ये फक्त जिरं आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडासा सोडा अगदी, जर टाकू शक जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका, नाही तर स्किप केलं तरी चालेल। आणि हे बघा, आता मी इडलीच्या साच्या घेतलेल्या आहेत। माझ्याकडे हा साचा आहे, त्याच्यामध्ये एका वेळेसच 12 इडल्या तयार होतात। आणि मी इथे पाणी ठेवलेलं आहेत, माझे 4 इडली अशा एका प्रकारे एक होतात लहान मोठ्याच्या साईजमध्ये। तर जो सर्वात खालचा साईज आहे तर त्याच्यामध्ये मी तेवढंच पाणी ठेवलेलं आहे। पाणी मस्त असं उकडलेलं आहे आणि मी इकडे ते पाणी उकडत आहे, तोपर्यंत मी इकडे इडली आपली टाकायची प्रोसिजर करत आहे। तर हे बघा, आधी तुम्ही त्या साच्याला, तुम्ही इडलीचं जे पात्र आहे त्याला तुम्ही छान तेलाने ग्रीस करून घ्या सगळ्याच आला। असे मी पूर्ण याला करून घेते ग्रीस आणि त्यानंतर जे आपलं मिश्रण आहे अगदी असं फेसाळ, ते मिश्रण आपण टाकूया इडलीच्या साच्यामध्ये। हे बघा, या प्रकारेच टाका आणि अतिशय खूप जास्त भरू नका आणि खूप कमीही भरू नका। तर जेवढं त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतं तेवढं तुम्ही टाका। हे बघा, आणि असेच तुम्ही ज्या रांगेने तुमचं पात्र आहे त्याच्यानुसार तुम्ही ते स्टीम करायला ठेवून द्या तुमच्या इडली पात्रामध्ये। याचप्रकारे मी हे सुद्धा सगळं तयार करून घेते आणि इडली पात्रामध्ये ठेवून देते। हे बघा, तुम्हाला दाखवून देते, पाणी अतिशय उकडलेलं आहे आणि हे 4 लेवलचे अगदी खाली पाणी आहे। ते पाणी खूप घेऊ नका, तर आपल्याला ते फक्त वाफेने शिजवायचं आहे। हे बघा, आता झालेलं आहे आपलं ते आणि आपल्या इडल्यासुद्धा आता तयार झाल्या। इडली शिजायला काही खूप वेळ लागत नाही। तर हे बघा, माझा हातसुद्धा थोडंसा अगदी, मी कपडा न घेतला काढला तर त्याच्यामुळे माझ्या हाताला लासलं थोडंसं, पण काही हरकत नाही, ते थोडं चालतंच। आणि हे बघा, हे वाफेवर शिजवतो, त्याची वाफ अशी एकदम येते हातावर, तर त्याच्यामुळे थोडं सांभाळून करा कोणतीही गोष्ट करताना। आणि आता आपल्या इडल्या बघा किती सुंदर अगदी लवकर लवकर निघत आहेत, कारण आपण त्याला तेलाने ग्रीस केलं त्याच्यामुळे। तर हे बघा, खूपच मस्त, आणि इडल्यासुद्धा इतक्या सुंदर टेस्टी आणि लुसलुशीत मऊ खूप सुंदर झाल्या होत्या आपल्या इडल्या। तर आता हे बाकीचे सुद्धा मी पूर्ण इडल्या काढून घेते आहे आणि तुम्हाला दाखवते मी। तर आपल्या इडल्या इतक्या सुंदर झाल्या, त्याचसोबत मी बनवलेली होती शेंगदाण्याची चटणी। दाखवते आहे शेंगदाण्याची चटणी। तर त्याप्रमाणे मी एक वाटी दही घेतलं आहे, 2-4 मिरची घेतले, एक वाटी शेंगदाणे घेतले, ते मी भाजून टाकले होते शेंगदाणे, त्यामध्ये मी अगदी थोडंसं जिरं टाकलं आणि हे मिक्सरमध्ये पिसून टाकलं आणि मी त्याला जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली होती। बस आपली चटणी तयार, सोबतच आपल्या इकडे इडल्यासुद्धा तयार आहे। आता आपण त्या इडल्यासुद्धा काढून घेऊ। मी एकदा काढून घेतलेल्या आणि दुसऱ्या त्या होत आहे। मी सांगितल्याप्रमाणे सकाळची वेळ आहे, तर माझा चायसुद्धा साईडला तयार आहे आणि चला आता पाणीसुद्धा तयार आहे। चला आता आपण इडल्या आणखी काढून घेऊया, एकदा माझे झालेले आहेत। तर अशा एकदा मी 12-12 करत जाते आणि मी अशा 4 केलेल्या, तर त्याप्रमाणे मी इडल्या करून घेतल्या आणि मला थोडं इकडे तिकडे द्यावं लागतं त्याच्यामुळे थोडं मी जास्तच केलेल्या। तर हे बघा, आणि मी सोबतच चटणी बनवली ती तुम्हाला सांगितली आणि सोबतच मी याची डाळ बनवली आहे। तर डाळची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही, मात्र मी तुम्हाला सांगून देते। तर काही नाही, आपली रेग्युलर ती डाळ आहे। तर रेग्युलर डाळ म्हणजे आपण रोज जी तिखट डाळ बनवतो अगदी तीच डाळ, तुळीची डाळ घेतलेली मी, त्याच्यामध्ये 1 कांदा आणि चिंच टाकलेलं आणि तिखट, जिरं, मोहरी, लसणाची फोडणी दिलेली, कुकरमध्ये मी लावून दिलं। फक्त मी त्यामध्ये मीठ टाकलेलं नाही, नंतर मात्र मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि मिरची वगैरे सगळं मी त्या एकदाच त्या कुकरमध्ये टाकून दिलेलं। तर झालं, मग नंतर मी शेवट सगळी डाळ वगैरे झाली माझी, तर त्यानंतर मग मीठ टाकलं, आणखी 5 शिजवले, झाली आपली डाळसुद्धा तयार, झाली म्हणजे आपली सांबारसुद्धा। आणि बघा आता आपले किती मस्त झालेले आहेत इडल्या, या बघा अगदी मऊ लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत। तर हे बघा फायनल लुक आहे, या तुम्हीसुद्धा खायला। हे आहे सांबार, ती आहे चटणी शेंगदाण्याची आणि सोबतच आहे आपल्या इडल्या।
तर चला या फ्रेंड्स तुम्ही सुद्धा खायला, आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच शेअर सुद्धा करा. बाय फ्रेंड्स, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.